हॅलो फ्रेंड्स, आपण काल फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी ह्या टॉपिक पाहिला. एस्केप व्हेलॉसिटी काल आपण पाहताना लिहिलं होतं, व्ही एस्केप म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 × g × r. काल हा टॉपिक आपण एक्सप्लेन केलेला. मग आता पुढे, आता थोडा पुढे जाऊया. आज आपल्याला बघायचंय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर सगळ्यात आधी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, सगळ्यात आधी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? इट इज द एनर्जी स्टोअर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन and state. Okay, it is the energy stored in an object because of its position or state. तर या ठिकाणी सपोज एखादा ऑब्जेक्ट, आपण या ठिकाणी अर्थ सर्फेस आहे आणि या ठिकाणी आपण काय केलंय, या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आपण काय केला, इथून एवढ्या हाईटवर नेला. ऑब्जेक्ट आपण इथून एवढ्या हाईटवर नेला. त्या ऑब्जेक्टचं मास आहे एम. आपण एच इतक्या हाईटवर तो नेला अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. म्हणजेच आपण इथून एवढ्या हाईटवर ऑब्जेक्ट काय केला, डिस्प्लेस केला. म्हणजेच आपल्याला हा ऑब्जेक्ट इथून इथे आणण्यासाठी फोर्स लावावा लागला आणि फोर्स लावल्यामुळे आपण काय केलं, फोर्स लावल्यामुळे ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाला आणि ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाल्यामुळे वर्क डन झालं आणि ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाल्यामुळे वर्क डन झालं आणि ते वर्क डन हे या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर्ड झालं. वर्क डन तर स्टोअर्ड होणार नाही, मग ती एनर्जी या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर्ड झाली आणि ती स्टोअर्ड एनर्जी असेल पोटेन्शियल एनर्जी. हे आपण लहान म्हणजे मागच्या स्टँडर्ड्समध्ये पाहिलेलं आहे, बरोबर. जर सर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की वॉटर इज स्टोअर्ड इन द डॅम बिकॉज ऑफ द वॉटर इज स्टोअर्ड इन द डॅम, बरोबर. मग त्या डॅममध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरमध्ये पोटेन्शियल एनर्जी असेल बिकॉज ऑफ द हाईट, बरोबर, बिकॉज ऑफ द हाईट. तर मग या ठिकाणी आपण काय बघितलंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट की पोटेन्शियल एनर्जी ही एक रिलेटिव्ह एनर्जी आहे, बरोबर. आणि पोटेन्शियल एनर्जी ही इन्क्रीज होत जाईल, पोटेन्शियल एनर्जी ही इन्क्रीज होत जाईल जसजसं हाईट इन्क्रीज होत जाईल, बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊया इथे आपण एक ऑब्जेक्ट घेतला, सपोज इथं 5 kg मास आहे त्याचं, या ठिकाणावर तोच ऑब्जेक्ट ठेवला ज्याचा 5 kg मास आहे, या ठिकाणी तोच ऑब्जेक्ट ठेवला 5 kg मास आहे, या ठिकाणी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी प्रत्येक ठिकाणी. पण सपोज हा ऑब्जेक्ट आपण 2 m हाईटवर नेला, हा ऑब्जेक्ट आपण 10 m हाईटवर नेला आणि हा ऑब्जेक्ट आपण 30 m हाईटवर नेला, तर या
तिसऱ्या कंडिशन मध्ये जी पोटेंशियल एनर्जी या ऑब्जेक्ट मध्ये स्टोर्ड आहे ती सगळ्यात जास्त असेल आणि या ठिकाणी पहिल्या कंडिशन मध्ये या ऑब्जेक्ट मध्ये जी पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड असेल ती कमी असेल. हे कशामुळे झालं? बिकॉज ऑफ द हाइट. मग आपल्याला या ठिकाणी ही कन्सेप्ट ने बघायची, आपल्याला बघायचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता मी काय करतो जरा नीट लक्ष द्या. दॅट इज द अर्थ सरफेस. दॅट इज द अर्थ सरफेस. आणि या ठिकाणी आपण काल बघितल्याप्रमाणे एस्केप व्हेलॉसिटी मध्ये आपण काल बघितलं, तर या ठिकाणी सपोज एवढ्या एरियामध्ये की अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतंय, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी काम करतंय, तर मग आपण जर सपोज या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आपण वर नेला, वर नेला, वर नेला, वर नेला, वर नेला, वर नेला, इथपर्यंत हा ऑब्जेक्ट आपण आणला. आता या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ऑब्जेक्टवर काम करत नाहीये. अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी काम नाही करत आहे. या ठिकाणी या हाईटला अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत नाहीये, बरोबर? हे तुम्हाला माहिती आहे. आणि जसजसं आपण वर जाणार आहे तसतसं जीची व्हॅल्यू सुद्धा डिक्रीज होणार आहे. जीची व्हॅल्यू सुद्धा डिक्रीज होणार आहे आणि फायनली ती झिरो होणार आहे. फायनली ती झिरो होणार आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते इनफायनाईट डिस्टन्स आहे. हे जे डिस्टन्स आहे ते इनफायनाईट डिस्टन्स आहे. हे इन डिस्टन्स इनफायनाईट डिस्टन्स आहे. मग या इनफायनाईट डिस्टन्सवर, या इनफायनाईट डिस्टन्सवर ज्या ठिकाणी ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत नाही आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्टची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती झिरो कन्सिडर केली जाते. झिरो कन्सिडर केली जाते. जसं एक एक्झाम्पल आपण घेऊया. आता सपोज जरा नीट लक्ष द्या. सपोज या ठिकाणी हा अर्थ सरफेस आहे आणि या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट एका इनफायनाईट डिस्टन्सवर नेला. आपण ऑब्जेक्ट इनफायनाईट डिस्टन्सवर नेला. दॅट इज इनफायनाईट डिस्टन्स. इनफायनाईट डिस्टन्स. ओके. मग या ठिकाणी इनफायनाईट डिस्टन्सला ऑब्जेक्टची काही हाईट असेल एच, बरोबर? दॅट इज एच वन. आपण ॲज्युम करूया इनफायनाईट डिस्टन्स फॉर इनफायनाईट डिस्टन्स. ओके. फॉर इनफायनाईट डिस्टन्स या ठिकाणी असं ॲज्युम केलं की जीची जी व्हॅल्यू आहे ती झिरो होऊन जाणार, बरोबर? या जीची व्हॅल्यू झिरो होऊन जाणार कारण या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी काय होतंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट ऍक्ट कोणावर, ऑन एन ऑब्जेक्ट. मग या इनफायनाईट डिस्टन्सला, या इनफायनाईट डिस्टन्सला काय होतंय की पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर ती काय कन्सिडर करणार, आपण झिरो कन्सिडर करणार. पण आता हा ऑब्जेक्ट मी इनफायनाईट डिस्टन्स कडून खाली आणत गेलो. हा ऑब्जेक्ट जर मी इनफायनाईट डिस्टन्स कडून खाली आणत गेलो म्हणजे मी काय केलेलं आहे, जी हाईट आहे, जी हाईट आहे ती लेस दॅन एच वन इतकी केली. लेस दॅन एच वन कारण एच वन ही जी हाईट आहे ती इनफायनाईट डिस्टन्स साठी आपण ॲज्युम केली आहे. मग मी आता हा ऑब्जेक्ट खाली खाली आणत गेलो. मग हा ऑब्जेक्ट मी खाली आणत गेलो म्हणजे मी काय करतोय की इनफायनाईट डिस्टन्सला जी हाईट आहे किंवा इनफायनाईट डिस्टन्स जे आहे त्याच्यापेक्षा मी काय केलेलं आहे, डिस्टन्स कमी कमी करत गेलेलो आहे. मग डिस्टन्स मी जेव्हा कमी 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 करत जातो आहे तर त्यावेळेला होतं काय आहे, वर्क डन होतंय. बघा या नीट कन्सेप्ट क्लिअर करा.
या ठिकाणी हे इनफाइनाइट डिस्टन्स आहे जिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत नाहीये. झी ची व्हॅल्यू जिथं या ठिकाणी झिरो आहे म्हणजेच आपल्याला हे माहिती पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. मग पोटेन्शियल एनर्जी मास चेंज होत नाही, झी इथं झिरो होऊन गेला आणि हा एच इनफाइनाइट डिस्टन्स साठी पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी झिरो झाली. बरोबर, पोटेन्शियल एनर्जी इथं झिरो झाली. तर मी या ठिकाणी काय करतोय, इनफाइनाइट डिस्टन्स वरून ऑब्जेक्ट आता थोडा खाली आणतोय या डायरेक्शनला, म्हणजे जी हाईट आहे ती आता थोडी कमी करतोय. आपण वरच्या डायरेक्शनने नाही जाते, आपण आता खालच्या डायरेक्शनने येतोय. मग या ठिकाणी खालच्या डायरेक्शनने जेव्हा येतोय आपण, जेव्हा आपण खालच्या डायरेक्शनने ज्या वेळेला येतो आहे त्यावेळेला सुद्धा वर्क डन होतोय. आणि हे जे वर्क डन आहे, हे जे वर्क डन आहे ते त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर्ड होत जाईल. म्हणजे स्टोअर्ड अप एनर्जी इट इज ऑल्सो कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. आणि ती पोटेन्शियल एनर्जी असेल मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच, मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. कारण ही व्हॅल्यू झिरो आहे, ही व्हॅल्यू झिरो आहे, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू झिरो आहे. मग झिरो पेक्षा आपण काय करतोय, या ठिकाणी झिरो पेक्षा या ठिकाणी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती तर झिरो आहे, तर या खाली खाली येताना ती लेस दॅन झिरो होणार, लेस दॅन झिरो, झिरो पेक्षा कमी होत जाणार खाली खाली आणत गेल्यावर. आणि त्याच्यामुळे ती मायनस घेतलेली आपण, हे नीट लक्षात ठेवा. बघा इन जन, बघा जनरल कंडिशन, जनरल कंडिशन मध्ये काय होतंय की या ठिकाणी सपोज सरफेस ऑफ द अर्थ, मग आता सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मी काहीतरी या अंतरावर आणला, असा वर आणला, वर नेला. बरोबर आहे, वरच्या साईडने आपण ऑब्जेक्ट नेलेला आहे. मग वरच्या साईडने ऑब्जेक्ट ज्या वेळेला नेतोय किंवा या ठिकाणी मग एनर्जी स्टोअर्ड अप होते, मग ती किती येणार एम जी एच, ती पॉझिटिव्ह राहणार. बरोबर, ही कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी आहे. सपोज जनरल कंडिशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट आपण या डायरेक्शनने आणला, तर इथे जनरल कंडिशन मध्ये या ठिकाणी एच झिरो राहणार आहे सरफेसवर, इथं पण एच झिरो राहणार आहे, म्हणजे एम जी एच किती येणार आहे, झिरो येणार आहे पोटेन्शियल एनर्जी. इथे पण सरफेस, अर्थ सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी एम जी एच ही काय येणार आहे, झिरो येणार आहे. मग आता ही झिरो आहे अर्थ सरफेसला, झिरो आहे. मग जसजसं आपण वर जातोय, या ठिकाणी वर जाताना काय होतंय की ग्रेटर दॅन झिरो, ग्रेटर दॅन झिरो पोटेन्शियल एनर्जी काय राहणार आहे, ग्रेटर दॅन झिरो. म्हणजे जनरल कंडिशनला जे आपण वर जातोय तेव्हा पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह राहणार आहे. बरोबर आहे, हाईटनुसार. पण या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय होतं जरा नीट बघा. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये काय होतं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय होतं, इथे हा रेफरन्स पॉइंट आहे. पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये रेफरन्स पॉइंट हा अर्थ सरफेसवर नसतो, तर या ठिकाणी इनफाइनाइट डिस्टन्सवर असतो. हे इनफाइनाइट डिस्टन्स आहे, इनफाइनाइट डिस्टन्स ज्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी इथं काय झिरो आहे. आणि जेव्हा आपण इनफाइनाइट डिस्टन्स पेक्षा खाली खाली ऑब्जेक्ट आणतो त्यावेळेला त्या ऑब्जेक्टमध्ये पण एनर्जी स्टोअर्ड अप होते. म्हणजे इनफाइनाइट डिस्टन्स पेक्षा आपण जेव्हा अंतर कमी करतो तेव्हा पोटेन्शियल एनर्जी ही काय होणार आहे, लेस दॅन झिरो. आणि त्याच्यामुळे इथं पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि ती किती असणार आहे, मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. रिमेंबर इट, रिमेंबर इट. ज्या ठिकाणी एम मास ऑफ द अर्थ, कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम मास ऑफ द ऑब्जेक्ट, आस आर रेडियस ऑफ द अर्थ, आणि एच काय, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. लक्षात आलेलं आहे, क्लियर आहे, थोडा कठीण टॉपिक आहे पण लक्ष द्या. आपण एकदा परत एकदा रिव्हाइज करूया पोटेन्शियल एनर्जी. तर सगळ्यात पहिल्यांदा
पोटेंशियल एनर्जी म्हणजे काय? इट इज द एनर्जी स्टोअर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट. अँड इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. जसं रिलेटिव्ह म्हणजे हाईट इन्क्रीज केली तर पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत जाते, इन्क्रीज वाढत जाते. जसं एक एक्झाम्पल इथं आपण घेतलं होतं की इथं अर्थ सरफेस, अर्थ सरफेस, अर्थ सरफेस, ज्या ठिकाणी हाईट झिरो आहे, हाईट झिरो आहे, हाईट झिरो आहे. मग जसजसं आपण वरवर जाणार तसतसं आपण या ऑब्जेक्टवर वर्क डन करत जाणार. म्हणजे वर्क डन केलं गेलं तर या ठिकाणी काय होणार, एनर्जी ही स्टोर्ड अप होणार या ऑब्जेक्ट मध्ये. ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ही ग्रेटर दॅन झिरो असेल, म्हणजे ही पॉझिटिव्ह असेल वर जाताना, बरोबर. पण आता या कंडिशनला, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी या कंडिशनला काय होतं जरा नीट बघा. तर हा अर्थ सरफेस आहे, एवढ्या भागामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतय अर्थ. आपण ऑब्जेक्ट वर 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 नेला, इनफायनाईट डिस्टन्स वर नेला, इनफायनाईट डिस्टन्स, त्या ठिकाणी जी वर वर जाताना हळूहळू कमी होईल, फायनली झिरो होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे इनफायनाईट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी ही झिरो असेल, इनफायनाईट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी ही झिरो असेल, हे आपल्याला कळालं. मग आता इनफायनाईट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी झिरो होते. हा अर्थ सरफेस आहे, हे इनफायनाईट डिस्टन्सला आपण इथं ऑब्जेक्ट आणलेला आहे, ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॉडीवर काम करत नाहीये, जीची व्हॅल्यू झिरो आहे. इनफायनाईट डिस्टन्सला या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी झिरो येईल. पण मी ज्या वेळेला इनफायनाईट डिस्टन्स पेक्षा थोडं कमी अंतर करेल, म्हणजे या ठिकाणी हाईट एवढे, हाईट जी आहे ती इनफायनाईट डिस्टन्स पर्यंत आहे, इनफायनाईट डिस्टन्सची हाईट एच वन आहे. मग आता सपोज ही हाईट आपण कमी कमी करत गेलो, म्हणजे तो ऑब्जेक्ट आपण खाली 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 आणत गेलो. मग ऑब्जेक्ट जर आपण खाली खाली आणत गेलो तर जी पोटेन्शियल एनर्जी असेल ती लेस दॅन झिरो होऊन जाईल, बरोबर, झिरोपेक्षा कमी होऊन जाईल. मग झिरोपेक्षा कमी झाल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी ही निगेटिव्ह येईल, म्हणजेच ती येणार मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. लक्षात राहू द्या, मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. मग आता जनरल आपण एक विचार करूया. जर सपोज आपण फक्त एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचं मास एम आहे, हा ऑब्जेक्टचं मास एम आहे, या ठिकाणी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आणि इथं घेऊया आपण इनफायनाईट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. मग सपोज या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आपल्याला काय माहिती आहे, वन अपॉन टू एम व्ही स्क्वेअर, दॅट इज अ कायनेटिक एनर्जी, बरोबर. पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, मायनस जी एम एम अपॉन आर, फक्त रेडियसच येईल कारण एच तर झिरो आहे, कारण एच झिरो आहे, बरोबर. आता इनफायनाईट डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी काय येणार, इज इक्वल टू झिरो. इनफायनाईट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी काय येणार, झिरो, बरोबर. कायनेटिक एनर्जी पण झिरो राहणार आहे आणि इनफायनाईट डिस्टन्सला काय, पोटेन्शियल एनर्जी पण झिरो राहणार आहे. तर या ठिकाणी इनफायनाईट डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी पण झिरो राहणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण झिरो राहणार आहे. का बरं, तर इनफायनाईट डिस्टन्सला ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट इज फ्री फ्रॉम ग्रॅव्हिटी. देअर फोर व्हेन इट इज रीच इनफायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, व्हॉट विल हॅपन, ऑब्जेक्ट रिमेन्स इन अ रेस्ट पोझिशन. देअर फोर व्ही इज इक्वल टू झिरो, therefore kinetic energy also zero. मग याच्यावर आपण एक क्वेश्चन तयार करूया, याच्यावर एक क्वेश्चन तयार करूया की या ठिकाणी आपल्याला व्ही एस्केप व्हेलॉसिटी, आपण काल काय पाहिलं होतं, व्ही एस्केप व्हेलॉसिटी काय फॉर्म्युला होता, आठवा, अंडर रूट ऑफ टू इंटू जी इंटू आर. हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या साह्याने कसं सिद्ध करणार, व्हॉट इज अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी,
व्हॉट इज अ लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी? काय सांगतो लॉ? एनर्जी नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. ओके, इट कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनादर फॉर्म. हे आपण मागच्या स्टँडर्डला पाहिलेलं. ओके, मग आता याच्या सहाय्याने आपल्याला व्ही एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gr हे म्हणजे फाइंड आउट करायचंय. याच्यावर आपल्याला एक क्वेश्चन येणार की आपल्याला काय काढायचंय, टोटल एनर्जी काढायची आहे ऑब्जेक्टची. आपल्याला टोटल एनर्जी काढायची आहे ऑब्जेक्टची. कुठे कुठे टोटल एनर्जी काढायची ऑब्जेक्टची जरा नीट लक्ष द्या. हे बघा, आपल्याला एक क्वेश्चन येतो, फाइंड टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फर्स्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणि सेकंड ऍट इन्फिनिटी किंवा इनफायनाईट डिस्टन्स. तर लक्ष द्या आता. लेट अस कन्सिडर अन ऑब्जेक्ट हॅविंग मास एम. बरोबर, हॅविंग मास एम. हेन्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट ऑब्जेक्ट? 1/2 mv². बरोबर, v इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. व्हॉट इज एस्केप वेलॉसिटी? ही वेलॉसिटी इतकी जास्त असेल की ज्यामुळे ऑब्जेक्ट काय करणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर ओव्हरकम करणार आहे आणि परत पृथ्वीवर कधीही येणार नाहीये. ओके, आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल? -gmm/r. व्हाय आर? बिकॉज एच इज इक्वल टू 0, कारण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. मग टोटल एनर्जी काय येणार आहे? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग टोटल एनर्जी काय येईल? कायनेटिक एनर्जी किती आहे? 1/2 mv² दॅट इज -gmm/r. हा या साईडला येऊन जाईल. बरोबर, या साईडला येऊन जाईल. बघा, आठवा, या साईडला येऊन जायला गेल्यावर काय होणार? या साईडला येऊन गेल्यावर काय होणार? तर ती सारखी येईल. किंवा याला आपण एक काम करूया, याला एक फर्स्ट इक्वेशन देऊया. ओके, इथपर्यंत कळालं? नसेल कळालं तर आपण परत एकदा बघून घेऊया. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? व्ही एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gr हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या सहाय्याने प्रूव्ह करायचं होतं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही, निर्माण तयार करता येत नाही, फक्त ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाईल. तर याच्यावरच एक दुसरा क्वेश्चन आपल्याला येणार आहे. तर टोटल एनर्जी काढायची ऑब्जेक्टची कुठे कुठे? एक तर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड ऍट इनफायनाईट डिस्टन्स. मग आपण कन्सिडर काय केलं? एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास एम आहे. मग त्याच्यामुळे सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याची कायनेटिक एनर्जी काय येणार? 1/2 mv², व्ही एस्केप व्हेलॉसिटी आहे. पोटेन्शियल एनर्जी काय येणार? -gmm/r, कारण आरच घेणार रेडियस ऑफ द अर्थ. एच तर 0 आहे कारण तो सरफेसवर आहे अर्थच्या. मग टोटल एनर्जी काय येईल? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग टोटल एनर्जी येणार 1/2 mv² -gmm/r. मग आता सपोज ऍट इनफायनाईट डिस्टन्स, कारण ऑब्जेक्ट वरवर चाललेला आहे, मग आता तो कुठे पोहोचला? इनफायनाईट डिस्टन्सवर पोहोचला. त्याच्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी काय येणार? 0.
त्याची पोटेन्शियल एनर्जी काय येणार? झिरो. म्हणून टोटल एनर्जी पण काय येणार? झिरो. बरोबर. ही अर्थ सरफेस वरची आली, हे बघा, ही ऑन द अर्थ सरफेस आणि ही इनफायनाईट डिस्टन्सवर. मग काय होतंय? ऑब्जेक्ट वरवर 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 जातोय. मग वर जेव्हा तो सरफेस ऑफ द अर्थ वर होता तेव्हा एनर्जी ही झाली. मग आता जेव्हा तो वरवर 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 वर जायला लागला तेव्हा त्याची टोटल एनर्जी ही झाली. पण प्रॉब्लेम काय आहे या ठिकाणी? की एनर्जी कॅन नायदर बी डिस्ट्रॉइड नॉट बी क्रिएटेड. ही एनर्जी डिस्ट्रॉइड पण होणार नाहीये आणि ती क्रिएट पण करता येणार नाहीये. म्हणजे काय होणार आहे? या ठिकाणी जी अर्थ ऑब्जेक्टवर जी अर्थ म्हणजे अर्थ सरफेसवर ऑब्जेक्टमध्ये जी टोटल एनर्जी असेल तीच टोटल एनर्जी ऑब्जेक्टमध्ये असेल ऍट इनफायनाईट डिस्टन्सला. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपलं प्रिन्सिपल काय सांगतं? प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय सांगितलं? टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन सरफेस ऑफ द अर्थ इज इक्वल टू टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट व्हेन इट इज ऍट इन्फिनिटी. कारण इथे ऑब्जेक्ट होता अर्थ सरफेसवर, इथं त्याची टोटल एनर्जी काहीतरी असेल, तो वर 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 इनफायनाईट डिस्टन्सला चालला, तर इनफायनाईट डिस्टन्सला त्याची टोटल एनर्जी असेल. पण ही एनर्जी काही डिस्ट्रॉय पण होणार नाहीये, ही एनर्जी काही डिस्ट्रॉय पण होणार नाहीये आणि ही क्रिएट पण आपल्याला करता येणार नाहीये. म्हणजे ही एनर्जी डिस्ट्रॉय पण होणार नाही, क्रिएट पण करता येणार नाहीये. म्हणजे ही एनर्जी आणि ही एनर्जी सेम असेल. मग ही एनर्जी किती होती? मागे बघा फर्स्ट इक्वेशनला, 1/2 एम व्ही स्क्वेअर मायनस जी एम एम अपॉन आर. आणि ही टोटल एनर्जी इनफायनाईट डिस्टन्सला किती आहे? झिरो. मग 1/2 एम व्ही स्क्वेअर मायनस हे तिकडे जाताना प्लस होऊन जाणार. बरोबर. मग हा एम हा एम आपण कॅन्सल करून टाकू. मग आता इथे काय उरलं? 1/2 व्ही स्क्वेअर आणि इथे काय उरलं? जी एम अपॉन आर. बरोबर. मग व्ही स्क्वेअर मी जसाच्या तसा लिहितो, व्ही स्क्वेअर यांचा मल्टीप्लाय होऊन जाईल 2gm अपॉन आर. मग टेकिंग स्क्वेअर रूट, मग स्क्वेअर रूट घेतल्यावर व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gm अपॉन आर. बरोबर. 2gm अपॉन आर. पण जी चा फॉर्म्युला काय आहे? आठवा, जी चा फॉर्म्युला काय आहे? जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग आपल्याकडे जी एम आहे पण आर स्क्वेअर नाहीये. मग आर स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला खाली आर ने मल्टीप्लाय करावं लागेल, वरती पण आर ने मल्टीप्लाय करावं लागेल. म्हणजे मल्टीप्लाय अँड डिव्हाइड बाय आर. म्हणजे काय येणार आता इथे? व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gm आर अपॉन आर, परत आर ने मल्टीप्लाय केलं, आर स्क्वेअर. बरोबर आहे. मग आता हे जी एम अपॉन आर स्क्वेअर काय? बट जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू जी. मग व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ हा 2 हा जी आणि आर अँड दॅट इज एस्केप व्हेलॉसिटी. लक्षात आले? लक्षात आले? ओके, थँक्यू. तुम्हाला आता पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल एनर्जी कळालं असेल, तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी समजलं. तर आता लेसन जवळपास आपला संपलाच आहे. तर आता आपण काय करूया? काही क्वेश्चन्स आहेत तर ते क्वेश्चन्स सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. त्यापैकी एक फर्स्ट क्वेश्चन मी घेतो. व्हॉट वुड बी व्हॅल्यू ऑफ G, what would be the value of G on the surface of Earth if mass was twice as large
and radius is half of what it is now. क्वेश्चन चा अर्थ सांगतो. सपोज आता एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं मास आपण टू टाइम्स केलं, ऑब्जेक्टचं मास टू टाइम केलं आणि जी रेडियस आहे ती जर आपण म्हणजे हाईट आहे ती आपण जर आत्तापेक्षा हाफने कमी केली तर जीची व्हॅल्यू काय असेल. मग आता आपल्याला माहित आहे जनरली आपण जी काय घेतो, आठवा, रिवाइज करा, परत परत व्हिडिओ बघा, नोट्स काढा, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर ही जनरल व्हॅल्यू. मग आपण काय केलेलं आहे, बट नाऊ मास इज डबल. मास जे मास आहे ज्याला आपण आता सपोज एम वन मानूया, ते आपण काय केलंय टू टाइम केलेलं आहे कोणाच्या, जे ओरिजिनल मास आहे जे एम आहे. आता रेडियस जिला आपण आर वन मानूया, जी हाफ आहे कोणाच्या, जी ओरिजिनल रेडियस होती आर त्याच्या, म्हणजेच काय आर अपॉन टू. मग देअरफोर जी बिकम, आता जी आहे ती आपण झाली जी वन, बरोबर, ती झाली जी वन. मग आता काय येणार तर जरा नीट लक्ष द्या, जी वन इज इक्वल टू नीट व्हॅल्यू बघा, जी ओके एम वन अपॉन आर वन स्क्वेअर. जी एम वन किती आला नीट बघा, एम वन किती आहे टू एम, मग टू एम खाली ते सॉरी जी वन किती आला, जी इंटू टू एम. आर वन किती आहे आर अपॉन टू, मग त्याचा स्क्वेअर करा आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे किती आला जी इंटू टू एम अपॉन आर स्क्वेअर फोर. मग हा वर मल्टीप्लाय करेल, मग जी वन इज इक्वल टू नीट बघा, चार गुणिले दोन किती झालेत आठ, जी एम अपॉन आर स्क्वेअर. पण हे काय, बट जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू जी, हे बघा हे वर. मग त्याच्यामुळे जी वन इज इक्वल टू एट इंटू जी, म्हणजे काय झालं आता व्हॅल्यू ऑफ जी बिकम एट टाइम्स द ओरिजिनल व्हॅल्यू. ओके ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे जर आपण जर काय केलं, मास जर तो दुप्पट केलं आणि रेडियस जर हाफ केली तर जे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ती एट टाइम्स होऊन जाईल कोणाच्या, जे ओरिजिनल ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याच्या. लक्षात आलेलं आहे, लक्षात आलं आहे. ओके आणखी एक क्वेश्चन घेऊया. इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम ट्वाइस, म्हणजे आपण काय केलंय जी ची व्हॅल्यू ट्वाइस केली आहे, इट विल बिकम टू टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल हेवी ऑब्जेक्ट अलॉन्ग
अ फ्लोअर व्हाय म्हणजे काय झालंय समजा एक वस्तू आपण जमिनीवरून ओढतोय जड वस्तू जमिनीवरून ओढतोय आणि अचानक काय झालं जीची व्हॅल्यू दुप्पट झाली तर आपल्याला तीच वस्तू ओढायला दुप्पट जोर लावावा लागेल असं का होईल बरोबर दुप्पट जोर लावावा लागेल असं का बरं होईल तर जरा आता नीट लक्ष द्या तर सपोज आपण घेतलं पहिल्यांदा वेट ऑफ ऑब्जेक्ट काय आहे वेट ऑफ एन ऑब्जेक्ट काय फॉर्म्युला आहे वेट ऑफ ऑब्जेक्ट डब्ल्यू इज इक्वल टू एम जी बरोबर पण आता काय केलं नाऊ जी बिकम डबल बरोबर म्हणजेच आता आपण काय घेतलं जी जी ची व्हॅल्यू आहे ती डबल झाली म्हणजेच काय जीवन जी आहे आता ही जी ची नवीन व्हॅल्यू जी डबल झालेली आहे ती टू टाइम्स आहे कोणाच्या ओरिजिनल व्हॅल्यूच्या मग त्याच्यामुळे नाऊ वेट ऑफ ऑब्जेक्ट हे घेतलं मी डब्ल्यू वन एम तर बदलला नाहीये काय बदललाय जी बदललाय त्याच्यामुळे जी वन मग डब्ल्यू वन एम इंटू जी वन काय टू इंटू जी बरोबर मग डब्ल्यू वन इज इक्वल टू हा टू बाहेर काढला इंटू एम जी मग डब्ल्यू वन इज इक्वल टू हा टू पण एम जी काय आहे वेट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय झालं वेट ऑफ ऑब्जेक्ट डबल होऊन गेलं वेट ऑफ ऑब्जेक्ट डबल होऊन गेलं देअर फोर वेन जी बिकम डबल वेट ऑफ ऑब्जेक्ट बिकम डबल बरोबर सो इट इज डिफिकल्ट टू पुल दॅट ऑब्जेक्ट कळालं नक्की कळालं ओके नक्की कळालंय नक्की बघा एक नवीन क्वेश्चन सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर तुम्ही एका उंच अशा शिडीवर उभा आहात इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज टू आर आणि तुमचं अर्थच्या सेंटर पासूनचं जे डिस्टन्स आहे टू आर आहे तर तुमचं वेट काय असलं पाहिजे तुमचं वेट काय असलं पाहिजे तर मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वी नो दॅट काय आपल्याला माहिती आहे जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर बरोबर आहे पण आता काय झालंय आता काय झालंय की आर ही डबल केली आहे वेन बट आर बिकम डबल्स आर बिकम डबल देअर फोर आर वन इज इक्वल टू टू इंटू ओरिजिनल आर ओके देअर फोर जी बिकम जी वन इज इक्वल टू जी एम अपॉन आर वन स्क्वेअर ओके म जी एम आर वन किती आहे आर वन किती आहे नीट बघा जी एम आर वन किती आहे टू आर त्याचा काय करणार स्क्वेअर मग बघा आता मग त्याच्यामुळे जीवन किती झाला जीवन किती झाला जी एम अपॉन फोर आर स्क्वेअर बरोबर देअर फोर जी एम इज इक्वल टू फोर आर स्क्वेअर मग या ठिकाणी हे काय बट जी एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू जी देअर फोर जी वन इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय येणार आहे जी आणि अपॉन फोर मग आपल्याला वेट काढायचंय देअर फोर वेट डब्ल्यू वन इज इक्वल टू एम इन टू जी वन मास तर बदलत नाहीये पण जी वन किती आहे जी अपॉन फोर देअर फोर एम जी अपॉन फोर
पण एम जी काय, एम जी काय नीट बघा, एम जी काय आपल्याला माहिती आहे, बट डब्ल्यू इज इक्वल टू एम जी, म्हणजे डब्ल्यू वन इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन फोर, म्हणजे आपलं वेट किती झालं, देअर फोर आवर वेट इज, आवर वेट इज बिकम वन अपॉन फोर टाइम्स द इनिशियल वेट, म्हणजे आपलं जे सुरुवातीचं वेट होतं त्याच्या वन अपॉन फोर टाइम्स आपलं वेट होऊन जाणार. लक्षात आलंय? पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, वेटलेसनेस इन स्पेस, म्हणजे स्पेसमध्ये आपण गेल्यावर आपल्याला वेटलेस का वाटतं किंवा आपण फ्लोट का करतो, असं का होतं की आपण त्या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉट जे आहे ते फ्लोट करताय. तर आता ऍक्च्युली फर्स्ट थिंग,